हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आपण आज आपला चौथा अध्याय पाहणार आहोत. हा तर आपण आपले मंगलाचरण म्हणून सुरू करूया. ओके. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण आहे ना आपले इस्कॉन बँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ट प्रभूजी यांना मी प्रणाम करते. आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना पण प्रणाम करते. आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजी यांना पण प्रणाम करते. आणि आपण आपला आजचा अध्याय बघायला सुरू करूया. हा तर आपण आपल्या कालच्या अध्यायात की नाही हे बघितलं होतं. म्हणजे आपली कर्म जी असतात ना ती आपण का कृष्णाला अर्पण करायची. हा पुन्हा अन्नाची साखळी बघितली. योग योग यज्ञ योग पुन्हा यज्ञ ह्या शब्दांचे अर्थ बघितले. हा योग म्हणजे काय? तुम्ही कृष्णाशी जोडलं जाणं, दुसऱ्या कुठल्याही देवांशी जोडलं जाणं ह्याला योग नाही म्हणत. जेव्हा तुम्ही कृष्णाशी जोडलं जाता ना त्याला योग म्हणतात. आणि यज्ञ ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णून प्रीत्यर्थ करता म्हणजे यज्ञ असतो. हा मग आता विष्णू म्हणजे कोण? शेवटी कृष्णांचेच हे अवतार आहेत विष्णू राम. ह्या मग जे म्हणजे तुम्ही त्यांच्या प्रीत्यर्थ केलेलं कोणतंही काम हे यज्ञ धरलं जातं. मग मी सांगितलेलं ना आता आपण गीता शिकतोय. हा आपल्या आपल्या पतीने केलेला आपण यज्ञ आहे. हा मग आपण अन्न साखळी बघितली ती कायम लक्षात ठेवा की ही जी आपले अशा स्वरूपाची हे असतात ना यज्ञ कर्म वेदांप्रमाणे आपण जे शिकलोय कसं वागायला हवं ती आपण जेव्हा यज्ञ म्हणून म्हणजे कृष्णांना अर्पण करून जीवन जगत राहतो त्याच्या ह्याने आपल्याला पाऊस मिळतो त्याने अन्नधान्य पिकतं ते आपल्यापर्यंत पोचतं. मग आपण ते अन्न म्हणजे सगळीच जण खातात. मग खाताना पण परत त्यांना अर्पण करायचं कारण हा पाऊस वगैरे सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग परत आपण त्यांना द्यायचं. मग परत कृष्णाने ज्ञान दिलं. आपण ती अन्न साखळी बघितली होती. हा तर आणि पुन्हा अर्जुनाच्या त्या शंकेचं उत्तर पण आपण बघितलं की का म्हणजे पारिवारिक परंपरा नष्ट होतील त्याची काळजी वाटत होती अर्जुनाला. तर कृष्णाने सांगितलं ना की वरिष्ठांचे जे आदर्श वरिष्ठ ठेवतात खालची लोक किंवा पाठीमागून येणारी लोक ही त्याच मार्गाने जातात. त्यामुळे तू तुझा आदर्श प्रस्थापित कर मागच्यांची काळजी करू नको ते नेहमी त्याच मार्गावर येतील. असं आपण बघितलं. आता आजचा अध्याय त्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. मोठा अध्याय आणि बऱ्याच तुमच्या ओळखीचे श्लोक आहेत बघा त्याच्यात सगळे. ओके माताजी. हा हे पुढची स्लाइड घ्या. आपण हे बघितलंय हे. हा मी हे लक्षात ठेवा. हा की चार युगांचे धर्म काय आहेत? मेहुल तू सांगणार काय 2 मिनिटात हे चार युगांचे धर्म काय आहेत? समोर दिसतायत बघ स्क्रीनवर.
ठीक आहे. सत्ययुगाचं आहे ना, भगवान विष्णूंची ध्यान धारणा हा सत्ययुगातला धर्म होता, आत्ताचं नाही आहे. हा त्रेतायुगात वेगवेगळे मोठे मोठे यज्ञ करणं, द्वापार युगात विस्तृत अशा मंदिर पूजा, आणि कलियुगामध्ये काय आहे, पवित्र हरिनामाचा जप. हा लक्षात ठेवा, त्यामुळे कलियुगाचा धर्मच मुळात काय आहे, तर तुम्ही हरिनाम जप करायला हवा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपला प्रभुपाद स्वामी आणि आपल्या इस्कॉन मंगलोरच्या ह्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, आणि आपण आजचा अध्याय बघूया. हा हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा हा ज्ञान योग आहे. हा काय शिकवतो माहित आहे, कि ज्ञानाने आधी ज्ञान घ्या, त्याप्रमाणे कर्म करा, आणि ती कृष्णांना अर्पण करा. म्हणजे हे जे ज्ञान आहे ना, ते मिळवा, गुरूंकडे जा, ज्ञान मिळवा, आणि त्या योगे कृष्णांशी जोडून घ्या स्वतःला. आता बघा, आपण खूप विषय शिकतो शाळामध्ये. तुम्ही सायन्स शिकता, सायन्स मधलं पुन्हा मग जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र असं तीन शिकतो आपण, गणित शिकतो, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र असं शिकतो. पण आहे ना, श्रेष्ठ ज्ञान कुठलं आहे, तर भगवद्गीता हे श्रेष्ठ ज्ञान आहे. का माहित आहे, आपल्याला एकतर ती कृष्णांची वाणी आहे. तुम्ही कुठलेही धर्मग्रंथ कुणाचेही बघाल ना, त्याचं मूळ म्हणजे हा धर्मग्रंथ कुठून आलाय, कुठून आलाय, तर कुठल्या तरी संतांनी सांगितलेलं असतं ते. मी ह्या असा असा त्यांचा कोणाचा तरी दूत आहे आणि मी हे सांगतो, असे सगळे धर्मग्रंथ आहेत. हा, आपली भगवद्गीता ही एकमेव अशी आहे जी काय आहे, आपण शिकलो ना, भगवद्गीता म्हणजे काय आहे, कृष्णांचं गीत आहे. म्हणजे भगवंतांचं गीत, म्हणजे कृष्णांचं गीत आहे, ती कृष्णांची वाणी आहे, स्ट्रेट कृष्णाने सांगितलेली आहे, मधी दुसरं कोणही नाहीये. हा, त्यामुळे भगवद्गीता हे सर्वोच्च ज्ञान आहे. आणि ते तुम्हाला काय शिकवतं, कि तुम्ही माणूस म्हणून जन्म घेतलाय ना, मग मनुष्य जीवन काय असतं, आणि त्याचं ध्येय काय आहे, ते तुम्हाला का मिळालं असं, हे माणूस म्हणून तुमची जी कर्तव्य आहेत ते भगवद्गीता तुम्हाला शिकवते. त्यामुळे ते सर्वोच्च ज्ञान आहे, आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचं ज्ञान देते ती, ज्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळत असतो. हा माताजी, पुढचं ज्ञान स्लाइड घ्या. हा तर आपण बघूया. हा आता हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हे श्लोक तुम्ही हा हे नाही, पुढचे ऐकलेले असणार. हा हे माताजी वाचा तुम्ही. हरे कृष्ण 4.2 इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम् सॉरी 4.2 श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वाकवे ब्रवीत। भगवान श्री कृष्ण म्हणाले, मी हा अमरयोग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वांना सांगितला आणि विवस्वांनी मनूचे वडील मनूला शिकवले, मनुष्याचे वडील मनूला शिकवले आणि मनूने ते इश्वाकूला शिकविले। 4.2 एवं परंपरा प्राप्तिम मिमम राजशयो विदुः सकालेन महता योगो नष्ट परंतप। भगवान श्री कृष्ण सूर्यदेव विवस्वान मनु आणि इश्वांकू परंपरेद्वारे प्राप्त झाले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने समजून घेतले, परंतु काळाच्या ओघात ही परंपरा खंडित झाली, म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाले आहे असे दिसते। आज माझ्याद्वारा तोच प्राचीन योग म्हणजे भगवंताशी असणाऱ्या संबंधांचे विज्ञान तुला सांगितलं आहे, कारण तू माझा भक्त तथा मित्र आहे, म्हणून तू ह्या विज्ञानांचे दिव्य रहस्य जाणू शकते। ज्ञान अधिकाराने येते। हरे कृष्ण। हे बघा, हा खूप छान श्लोक आहेत. आता आपल्याला ही भगवद्गीता कुठून आली, कृष्ण ना थोडासा इतिहास सांगतायत की कुठून आली, तर पहिल्यांदा आहे ना हा अमर योग विद्येचा उपदेश कृष्णाने स्वतः कुणाला केला, सूर्यदेव विवस्वानांना. म्हणजे सूर्यदेव ही एक पदवी आहे. हा, मग तेव्हा सूर्यदेव म्हणजे कोण होते, सूर्यलोकाचे राजे, तर विवस्वान. हा, तर सूर्यदेव विवस्वानांना कृष्णाने सगळ्यात पहिल्यांदा हा अमर योग सांगितला.
त्यांनी विवस्वानांनी मनूंना सांगितला, मनूनी इक्ष्वाकूंना सांगितला. आलं लक्षात? कृष्णानी सूर्यदेव विवस्वान, विवस्वानांनी मनू, आणि मनूनी हे सूर्यकुलातले राजे आहेत इक्ष्वाकू त्यांना. हे बघा हा, इथं हे मनू म्हणजे मानव. कृष्ण जेव्हा ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली ना, तेव्हा मनू आणि शत्रुपा अशा दोघांना निर्माण केलं आणि सृष्टी निर्माण करायला सांगितलं. मग आपण सारे मानव, आपण कोण आहोत? मानव. हा म्हणजे किती क्लिअर आपली नावं आहेत बघा, आपल्याला माहित आहे आपण कुठून आलो. मग मनूपासून निर्माण झालेले ते आपण मानव आहोत. हा मग त्या मनूंनी पुढे सूर्यकुलातले राजे इक्ष्वाकूंना दिली. हा मग इथं 4.2 मध्ये काय सांगतायत की थांबा, हे गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आहे. हा हे ज्ञान राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघात ना ही परंपरा कृष्णांना खंडित झाल्यासारखी दिसते. म्हणजे त्याच्या यथार्थ रूपात ते लुप्त झालंय. म्हणजे मधी मधी कुणी कुणी आपल्या मनाचं घातलं वगैरे, असं यथार्थ म्हणजे काय, जसं आहे तसं दिसत नाहीये. म्हणून आता की नाही, तिसऱ्या श्लोकात बघा, आज माझ्याद्वारे तोच प्राचीन योग म्हणजे भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे विज्ञान. आता तुम्हाला कळलं ना मी काय म्हंटल? गीता हे तुम्हाला काय शिकवतो माहितीये? का मिळतो आपल्याला मनुष्य जन्म ते इथे कळतं बघा, की आपला कृष्णांशी काय नातं आहे ते गीता सांगते. आणि मनुष्य जन्मात आपल्याला तेच करायचं असतं की आपला आत्म्याचं परमात्म्याशी नातं जोडून घ्यायचं असतं. तो असतो योग, जुळून घ्यायचं असतं, जोडून. हा तर आज माझ्याद्वारे तोच प्राचीन योग म्हणजे भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे विज्ञान तुला सांगत आहे. हा मग आता ते का सांगतायत बरं? तसं आपल्याला वाटतं ना, तिथे समोर कौरव पण होते आणि खूप जण होती. त्यांनी फक्त अर्जुनाला का सांगितलंय बघा, तर अर्जुनाला ते काय म्हणतायत, कारण तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहेस. म्हणजे तुम्हाला कृष्णांच्या कडे जायचं असेल ना, ह्या भक्ती मार्गावर चालायचं असेल, तर तुम्हाला आधी भक्त बनावं लागेल, जसा अर्जुन होता. हा आणि म्हणून तू ह्या विज्ञानाचे दिव्य रहस्य जाणू शकतोस. का? तर अर्जुन भक्त आणि कृष्णांचा मित्र आहे, म्हणून तो ते ना म्हणजे हे गीतेचं ज्ञान जाणू शकतोय. दिव्य रहस्य म्हटलंय बघा हा तिथे. हा घ्या माताजी पुढची साई, आले ना लक्षात तिन्ही श्लोक? हा मग इथे लक्षात ठेवा की ज्ञान कृष्णाने काय सांगितलं की दुसऱ्या योगात, की एवं परंपरा प्राप्तम इमम, की हे जे ज्ञान आहे ना हे गुरु शिष्य परंपरेतून येतं शुद्ध स्वरूपात. तुम्ही पण गुरु करावे लागणार. राम आणि कृष्णांनी पण स्वतः मानव अवतार घेतले, पृथ्वीवर अवतार घेतला, तेव्हा त्यांनी गुरु केले होते. हा ओ तर आहे ना, इथे ही मुलं बघा कशी व्यवस्थित, म्हणजे मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं हे समजावून, की हे फळ जर का असं व्यवस्थित तिघांनी म्हणजे खालच्याकडे देणार आणि तो मग त्या टोपलीत आणून त्या मुलगीकडे देणार, मग ते फळ जसं आहे तसं पोचणार. खाली पडलं असतं तर माती लागणार, आपटून खराब होणार, असं होणार नाही. तसं हे गुरु शिष्य परंपरेतून आलेलं आपल्यापर्यंत, आणि आपली ही जी ही आपली गुरु शिष्य परंपरा दाखवली आहे, हा ती शुद्ध स्वरूपाची आहे. त्यामुळे आपल्या गीतेवर लिहिलेलं असतं इस्कॉनच्या, जशी आहे तशी. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हा तर ही तुम्ही ना लक्षात ठेवा हा, की कृष्णाने आता जसे युनिव्हर्सिटीज असतात ना, तसे त्यावेळी कृष्णाने 4 पंथ स्थापन केले होते. म्हणजे 4 जणांना स्वतः कृष्णाने हे ज्ञान दिलं. पहिलं ब्रह्मांना दिलं, त्यांचा ब्रह्म संप्रदाय. हा दुसरा लक्ष्मी, माता लक्ष्मींना दिलं, त्यांचा श्री संप्रदाय. शिवजींना दिलं, शिवजींचा रुद्र संप्रदाय. आणि सनत कुमार आहेत बघा, सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, असे हे 4 सनत कुमार आहेत. त्यांना दिलं त्यांचा कुमार संप्रदाय. मग आपल्या ब्रह्म संप्रदायाचे आचार्य कोण? मध्वाचार्य. श्री संप्रदायाचे रामानुजाचार्य.
रुद्र संप्रदायाचे विष्णू स्वामी आणि कुमार संप्रदायाचे कोण, निंबकाचार्य. हा मग कसं आहे, आता आपण इस्कॉन जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा कुठे येतो, ब्रह्म मध्व गौडीय धारा आहे आपली, म्हणजे हा जो ब्रह्म संप्रदाय आहे ना त्यातले हे मध्वाचार्य आणि तिथून पुढे गौड. हा म्हणजे ब्रह्म मध्व गौडीय आपला संप्रदाय आहे. हा म्हणजे ब्रह्म संप्रदायामध्ये येतो आपण. तर तुम्ही पण गीता किंवा आध्यात्मिक ज्ञान घेताना ना कधीही लक्षात ठेवा की जराशी चौकशी करा की हे कुठल्या गुरु शिष्य परंपरेतून आले आहेत, हे ज्ञान अधिकृत आहे का. हा अशी चौकशी करा आणि मग विचार करून जॉईन व्हा. तर आता आपली तर तुम्हाला क्लिअर झालेली आहे, आलं ना लक्षात आपली धारा कुठली, आणि ह्या साइडचा उजव्या बाजूच्या फोटो थे आपली सगळी गुरु शिष्य परंपरा आहे. हा हा घ्या बताजी पुढची स्लाइड. आता अर्जुनाला ना इथे प्रश्न पडलाय, बाप रे तुम्ही विवस्वानांना सांगितलं, मग विवस्वानांनी मनूंना सांगितलं, म्हणजे मनूंनी मानवजात निर्माण केली आहे, सत्ययुगाचा टाइम होता तो, मग त्याच्याही आधी तुम्ही विवस्वानांना सांगितलं, असं कसं शक्य आहे. आत्ता तर आपण द्वापार युगात दोघं जन्मलो आणि ते काय आत्ते भाऊ होते कृष्ण अर्जुनाचे, अर्जुनाच्या पेक्षा साधारण त्याच वयाचे होते ते. मग आता पुढे बघा, मग त्यामुळे अर्जुनाला प्रश्न पडला हे काय. हा क्या पुढची स्लाइड बघा, हे बघा पण हे कसे, आपण माझे समकालीन आहात, मग तुम्ही प्राचीन लोकांना कसं शिकवू शकता. आज्ञा बताजी पुढची स्लाइड. माता कृष्ण काय सांगतायत की ते प्रकट तीन प्रश्नांची उत्तरं देणार बघा. तर कृष्ण कसे प्रकट झाले, कृष्ण कधी प्रकट झाले आणि कृष्ण का प्रकट झाले. हा हे श्लोक तुम्ही ऐकलेले आहेत, वाचा माताजी. हरे कृष्ण 4.6 अजोपि संन्यवयात्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवात्मा मम मायया। जरी मी अजन्मा आणि अविनाशी आहे आणि जरी मी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात प्रकट होतो। कृष्ण प्रकट कसे झाले? 4.7 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। हे भरतवंशी, जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्म आचरणाची अधोगती आणि अधर्माचे वर्चस्व होऊ लागते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो। कृष्ण कधी प्रकट झाले? 4.8 परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। मी प्रत्येकाच्या युगात भक्तांच्या उद्धारासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्म पुन्हा स्थापित करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो। कृष्ण का प्रकट झाले? हरे कृष्ण। बघा हा तर ह्या तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात की कृष्ण कसे प्रकट झाले, कधी प्रकट झाले आणि ते का प्रकट होतात. आता इथं पहिल्यांदा लक्षात घ्या शब्द काय वापरलाय, प्रकट, ते असे मातेच्या पोटातून वगैरे असे नाही जन्म घेत ते, म्हणजे ते आपल्या भौतिक नियमांनी ते बांधलेले नाहीत, आपण बांधलेले आहोत. हा मायेच्या बंधनात आपण आहोत ते नाही आहेत, त्यामुळे ते प्रकट होत असतात, ते अवतार घेत असतात, त्यांचं अवतार कार्य झालं की ते आपल्या धामात निघून जातात. कृष्ण ना जन्म घेत ना कृष्ण मृत्यू पावत. तुम्ही कधी आजपर्यंत ऐकलंय काय असे शब्द वापरले, तर काय रामानी त्यांचा अवतार संपवला असं ना, हा विष्णूनी त्यांचा अवतार संपवला असं ऐकतो आपण. हा तर ते प्रकट होतात आणि त्यांचं अवतार कार्य झालं की त्यांच्या धामात निघून जातात, ते सच्चित आनंद आहेत, जन्म मृत्यूच्या बंधनाने आपण बांधलेलो ते नाही. हा मग ते कसे प्रकट होतात बघा, मी अजन्मा आणि अविनाशी आहे, म्हणजे त्यांना जन्मही नाही ते मृत्यूही नाही, ते सतत आहेत, सच्चित आनंद, शाश्वत ज्ञानमय आनंदमय, शाश्वत चिरंतन, ते नेहमी आहेतच इथे. ते असणार, आपण असणार ना असणार असं होणार ते असणार, त्यामुळे ते अजन्मा अविनाशी आणि सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर आहेत. हा लक्षात ठेवा की ते
सर्व भूतानां, म्हणजे भूतानां ईश्वरो अपि, ते सर्व प्राणी मात्रांचे ईश्वर आहे. हा, इथं सर्व मध्ये सर्व देव बीव सगळं घेतलंय बघा त्यांनी काय. तरी प्रत्येक युगात मी माझ्या दिव्य रूपात, मूळ दिव्य रूपात प्रकट होतो. प्रत्येक युगात येतात. बरं, मग येतात तर कधी येतात, असं काय? युग खूप मोठी असतात. आता आज मोठा अध्याय आपण बघणार आहे, खूप खूप वर्ष असतात, मग त्यातले नक्की कधी येतात तुम्ही? बघा हा, तर ते कधी येतात की हे भरतवंशी, जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाची अधोगती होते आणि अधर्माचे वर्चस्व होऊ लागतो, तेव्हा मी अवतार घेतो. मग ते कधी येतात माहित आहे? की जेव्हा धर्माचरणाची अधोगती, म्हणजे माणूस धर्माच्या आचरणावरून खूप खूप खाली खाली घसरायला सुरू होतो, तेव्हा आणि अधर्म वाढायला लागतो, तेव्हा ते प्रगट होत, प्रकट होतात. ओके, मग आता का प्रकट होतात? हे काम आहे ना, ते काय कृष्ण त्यांच्या तिथे बसून मनात विचार केला तरी ते करूच शकतात पृथ्वीवर. हा, मग ते तरी स्वतः का येतात? तर परित्राणाय साधूनां, पहिलं लक्षात ठेवायचं की भक्तांसाठी येतात ते, त्यांच्या भक्तांचा उद्धार. भक्त खूप प्रेमाने आराधना करत त्यांची वाट बघत असतात, म्हणून त्या भक्तांना सुख देण्यासाठी येतात ते, भक्तांचा उद्धार करायला, दुष्टांचा नाश करायला आणि धर्म पुन्हा स्थापित करण्यासाठी. हा, परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय. संभवामी युगे युगे, प्रत्येक युगात, म्हणजे प्रत्येक युगात भक्तांच्या उद्धारासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी कृष्ण प्रकट होतात. आणि ह्यातली पुढची दोन कामं आहेत ना, दुष्टांचा नाश आणि धर्म स्थापित करणे, हे कृष्ण त्यांच्या धामात बसून पण करू शकतात. पहिलं कारण त्यांनी काय सांगितलंय बघा, ते त्यांच्या भक्तांसाठी येतात. कृष्णांचं त्यांच्या भक्तावर अतिशय प्रेम आहे, त्यावेळी ते त्यांच्या भक्तांच्या आनंदासाठी मुख्य म्हणजे येतात. हा हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. नाही, आधीची आधीची ना, ती त्यांच्या जन्माची गोष्ट हे आहे काय? हा हा हे तर हे बघा. हा तर हे बघा. हा हे कारागृहात माता देवकी आणि वसुदेवांच्या पोटी कृष्ण जन्मले म्हणतो ना आपण, तो ऍक्च्युअल असा भागवतम मध्ये की ते प्रकट झाले. हा, समोर कसे चतुर्भुज नारायण रूपात प्रकट झाले. आणि देवकी खूप म्हणजे खूप दुःखात बुडालेल्या होत्या. सात सहा सहा मुलांना समोर असं मारलेलं बघितल्यावर कुठली माता दुःखात बुडणार नाही. मग सातवा असतात बलराम. बलरामांना ना हे सहनच होत नाही, म्हणजे इतका अन्याय आणि इतका मातेचा तो त्यांचा त्रास, ते दुःख. म्हणून बलराम रोहिणी मातेच्या गर्भात जाऊन, म्हणजे तिकडे स्वतःला योग माया असते, ती त्यांना तिकडे हे करते आणि माता रोहिणींच्या पोटी जन्म घेतात. हा, आणि हे आठवं कृष्ण बाळ असतो. मग ते कसे प्रकट होतात बघा, हे अशा प्रकारे चतुर्भुज नारायण रूपात सगळीकडे स्वच्छ सुंदर प्रकाश वगैरे. आणि मग त्याच्यानंतर ते सांगतात की तुम्हाला नंदांच्या घरी, गोकुळात जा आणि नंदांच्या घरी ठेव. आणि म्हणजे ते यशोदेला पण बाळ झालंय आणि तिला जी मुलगी झाली आहे तू ती इथे घेऊन ये, असं वसुदेवांना सांगतात. आणि मग त्याच्यानंतर ते बघा, ते छोटस बाळ बनतात. तर असे कृष्ण प्रकट होतात त्यामुळे. आणि अजून पुढच्या नंतर असेल स्लाइड असणार की आकाशात ह्या वेळेस ना देवी देवता जमले होते. पुन्हा देवकी आणि वसुदेवांनी त्यांची स्तुती केली आहे, देवी देवता फुलं टाकत होते. आपल्या आजूबाजूला भारतात खूप देव आहे, मी देव आहे म्हणतात ना, तेव्हा त्यांना विचारायचं की तुम्ही जन्म घेतला तेव्हा असं काय झालं होतं का? त्यामुळे म्हणून म्हटलेलं आहे कृष्णाने की ज्ञानाच्या मार्गावर चालायला शिका, ते गुरूंकडून घ्यायला शिका. आणि दुसऱ्या स्लाइड मध्ये ते बघा, ते सगळे म्हणजे कृष्णांच्या योग मायेने सगळे द्वारपाल असतात ना पहारे करी, ते झोपलेले असतात, सगळे दरवाजे आपोआप उघडले जातात आणि वसुदेव कृष्णांना ते बघा घेऊन निघालेले ठेवायसाठी. हा, आणि अनंत शेष आहेत बघा, जे अनंत शेष म्हणजे बलराम म्हणून आले होते. एक क्षणभर पण कृष्णांपासून कधी लांब नसतात ते, रामाच्या अवतारात लक्ष्मण बनून आलेले. तर ते बघा, आहेत त्यांच्या डोक्यावर छत्र धरून कसे निघाले. हा, मग नंदांच्या घरी जातात
आणि ती यमुनाला पूर आलेला असतो की नाही, यमुना जरा जरा पाणी वाढतं, कृष्णांच्या चरणाला स्पर्श करते आणि मग वाट देते. आणि मग नंदांच्या घरी जा, तिथे पण सगळं उघडं असतं. मग यशोदेला जी मुलगी झालेली असते ती घेतात, बलराम वसुदेव परत येतात आणि कृष्णांना तिथे ठेवतात. हा तर ही कृष्ण जन्माची कथा आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हरे कृष्ण 4.9 अतुलनीय पारलौकिक जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्या देह पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन। हे अर्जुना, माझ्या स्वरूपाचे आणि कर्माचे अतींद्रिय स्वरूप माहीत आहे। तो हा शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही, परंतु माझ्या चिरस्थानी निवासस्थानी पोचतो। हरे कृष्ण। हे बघा. हा इथे हे म्हणजे हे किती दिव्य असे गोष्ट गीता हे प्रकरण आहे बघा. हा त्यांनी काय सांगितलंय कृष्णाने ह्या श्लोकात, की हे जे कृष्णांच्या ह्या जन्माच्या पुन्हा त्यांच्या लीलांच्या ह्या ज्या कथा आहेत ना, आणि कृष्णांना मूळ रूपात जो जाणतो की कृष्ण हेच परम म्हणजे सर्व लोक महेश्वरम सर्वांचे. एक मिनिट. हा तर कृष्ण हेच सर्व लोक महेश्वरम आहेत, सर्वाची निर्मिती कृष्णांपासून होते. हा हे सर्व जे जाणतात तसं मानतात हे, ते ज्या बालीला ऐकतात वगैरे ना, ते हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा भौतिक जगात ह्या येत नाहीत. आणि जे कृष्णांचं चिरस्थायी गोलोक वृंदावन आहे ना, त्या तिथं पोचतात. असा हा श्लोक सांगतो बघा. घ्या माताजी पुढची. हा आणि ही साईडची स्टोरी आहे, ती ह्याची गोष्ट आहे, दामोदर लीला म्हणतात ती, आपण ती बघणार आहे नंतर. हा मी नंतर सांगते. हा मग कृष्ण प्रकट होण्याची तीन कारणं लक्षात ठेवा. हा तुम्ही की त्यांच्या भक्तांचं रक्षण, राक्षसाचा नाश म्हणजे दुष्टांचा नाश, राक्षस म्हणजे काय डोक्यावर शिंग असणारे नसतात, दुष्टांचा नाश, आणि धर्माची स्थापना करण्यासाठी. पहिलं कारण मेन आहे की ते त्यांच्या भक्तांसाठी येतात. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आपण हे ऐकलं की नाही, जन्म कर्मच मे दिव्यम, हा कृष्णाला जाणून घ्यायचा फायदा आहे आपला, की त्यांचं. आणि हा शब्द लक्षात ठेवा की त्यांचे जन्म कर्मच मे दिव्यम म्हणजे आपण आहे ना त्यांची कॉपी करायला जायची नाही कधी, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जीवन जगायचा प्रयत्न करायचा. तुम्ही उठून कृष्णांसारखे नाही वागू शकत, कारण त्यांचे जन्म कर्म हे सारं दिव्य आहे. आपण नाही त्यांची बरोबरी कधी करू शकत, पण ह्या कर्मांचं स्वरूप जो जाणतो ना, तो ह्या देह त्याग केल्यानंतर पुन्हा जन्म इथे घेत नाही पृथ्वीवर, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम मधून मुक्ती मिळवतो आणि कृष्णांच्या शाश्वत धामात जातो. हे कृष्णांना जाणून घ्यायचा फायदा आहे आपला. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मग लक्षात ठेवा, हा कृष्णांची जन्म कर्म ही दिव्य आहे. मग आता लक्षात आलं ना तुमच्या, कृष्ण म्हणजे कोण आहेत तर भगवान आहेत, ते आदि परम पुरुष आहेत. त्यांचं रूप कसं आहे तर हे साईडला दिसतंय बघा, श्याम सुंदर. श्याम म्हणजे कसं माहित आहे, आता पण ह्या दिवसात दिसतात बघा, पावसाने भरलेले असे ढग असतात बघा, काळे भोर असे, आणि कधी कधी ना त्यांच्या मागे सूर्यामुळे ते असे चकाकतात. हा तसे दिसतात ते. श्याम सुंदर म्हणजे कसे आहेत, नवांबुदम श्यामल कांती म्हणतात, म्हणजे काळे पाण्याने भरलेले ढग असतात ना, ते सूर्याच्या किरणांनी कधी कधी चकाकतात, तशी सेम कृष्ण आहेत. हा आणि ते काय कमरेला पितांबर धारण करतात, त्यांच्या डोक्यावर एक मोरपीस असतं आणि हातात बासरी असते, असे कृष्ण आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे क्लिअर कट सांगितलेलं आहे आपल्याला, आणि अख्ख्या भारतात किंवा तुम्ही बघा सगळीकडे, कृष्ण म्हणजे तुम्हाला हेच वर्णन सापडणार, राम म्हणजे रामांचंच वर्णन सापडणार. हा कारण आपल्याला हे माहित आहे, आपण कुठून आलोय कसे आलोय हे सगळं आपल्याला व्यवस्थित माहित आहे. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर आपल्यात आणि मनुष्यांमध्ये काय फरक आहे बघा, ते नित्य आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, अविनाशी आहेत ते, नित्य आहेत ते, कायमच आहेत सनातन. हा
काल होते, आज आहेत आणि उद्याही असणार आहेत. आपलं तसं नाही, आपण काळाच्या बंधनाने बांधलेले आहोत. कधीतरी जन्म घेतो आणि तिथलं आपलं टाइम झालं की आपला मृत्यू होतो असं. आणि त्यांचं शरीर आध्यात्मिक आहे, म्हणजे त्यांचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं नाही, ते आध्यात्मिक शरीर आहे. आपलं शरीर भौतिक शरीर आहे, ते पृथ्वीवरच पासून बनलेलं आहे, पृथ्वीमध्येच मिसळणार. आपला शरीर आणि आत्मा ह्या त्यांच्या, सॉरी, शरीर आणि आत्म्यात काही फरक नाही. आपलं कसं आहे, हे वरचं शरीर आहे, आत्म्याने धारण केलेलं. ड्रेस कसा आपण घालतो तसं आत्म्याने धारण केलेलं हे शरीर आहे आपलं. त्यामुळे आपला शरीर हे आणि आत्मा हृदयात असं आहे. त्यांचं तसं नाही, शरीर आत्मा सगळे एक, ते सच्चिदानंद आहेत. आणि कृष्ण हे मायेचे नियंत्रक आहेत, म्हणजे मायादेवी त्यांच्या नियंत्रणाखाली असते. आणि पुढच्या अध्यायांमध्ये आपण पाहू की आपण मायेद्वारा नियंत्रित आहोत. माया आपल्याला अशी कठपुतल्या असतात ना, तशी नाचवत असते. हा, आपल्यातला तुम्ही लक्षात ठेवा हा बाळांनो, हा कृष्ण आणि आपल्यातला फरक. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण 4.11 ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तते हो भजाम्यहम् मम वर्तनानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। सर्व लोक ज्या भावाने मला शरण येतात त्यानुसार मी त्यांना फळ देतो। हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात। हरे कृष्ण। हे बघा, हा आता तुम्हाला एक सांगते की आमच्या माताजीने आम्हाला, मला सांगितलं होतं, म्हणजे आम्हाला, की कृष्णाशी अर्जुन हा मित्र ह्या नात्याने जोडलेला होता. म्हणजे अर्जुन कृष्णाला ती भाऊ होते, पण तो सखा मानायचा. तसा कृष्ण पण अर्जुनाला सखा मानायचा. हा आपला अत्यंत जवळचा सखा. हा यशोदा माता त्यांना बाळ आपलं मूल म्हणून किती प्रेम केलं. गोप गोपी आपला सवंगडी म्हणजे आपला मित्र म्हणून, बलराम लहान भाऊ म्हणून, तसं कृष्णांशी तुम्ही पण एक नातं जोडून घ्या. आई वडील, छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ, तुमचा मित्र किंवा आणि काही असं एक आहे, किंवा तुम्ही त्याचे दास म्हणजे मी तुमचे सेवक असं काही, पण तुम्ही कृष्णांशी एक नातं जोडायला पाहिजे. हा म्हणजे त्या नात्यात जेव्हा कृष्णाला तुम्ही बघाल, नाही कृष्ण माझा मित्र आहे, नाही हा माझा मोठा भाऊ आहे, किंवा हा माझं बाळ आहे, किंवा हे माझे वडील आहेत, हे माझी आई आहे, असं तुम्ही कृष्णांशी नातं जोडायला पाहिजे. का ते इथे सांगितलंय बघा. तुम्ही ज्या भावाने कृष्णांना शरण येता, किंवा सर्व लोक ज्या भावाने कृष्णांना शरण येतात, त्यानुसार मी त्यांना फळ देतो. फळ देतो म्हणजे इथे काय धन धान्य वगैरे असलं नाही. ही गीता आहे बाळांनो, ही इथे ना हे शुद्ध भक्ती, म्हणजे आपल्याला हळूहळू प्रेमा भक्तीकडे जायचंय. इथे आता हनुमान वगैरेंची चरित्र बघा, ते वस्तूंसाठी कृष्ण रामांच्यावर प्रेम करत नव्हते. त्यानुसार मी त्यांना फळ देतो म्हणजे साईड. आता सांगते थांबा, आधी हा श्लोक पूर्ण करते. हे पार्थ, सर्व प्रकारे सर्व माझ्याच मार्गाचे सर्वजण अनुसरण करतात. तर म्हणजे सगळीजण कुठून ना कुठून कशी तरी, तुम्ही देवी देवतांकडे जरी गेलात तरी त्यांचे वरचे कोण आहेत तर कृष्णच आहेत. हा मग तो जरा तुम्ही असा व्हाया व्हाया असं लांबचा मार्ग घेऊन तिकडेच जाणार आहात. तर इथे पहा, हा ह्या गोकुळातल्या ज्या गायी होत्या, हा त्यांनी कृष्णांवर जेवढं प्रेम केलं, त्याच्या शेजारची स्लाइड बघा. कृष्णाने पण त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं, म्हणजे अगदी पायात काही न घालता कृष्ण त्यांच्या मागून धावायचे. आता इथे बघा, हा बलराम आहेत ते कृष्णांचे पाय दाबतायत बघा. आणि त्याच्या शेजारच्या स्लाइड मध्ये बघा, फोटो मध्ये कृष्ण पण त्यांचे पाय दाबतायत. म्हणजे जेवढं प्रेम ह्यानी केलं ना, तेवढंच प्रेम कृष्णाने पण त्यांना दिलं. हे लक्षात घ्यायतला मतितार्थ, की तुम्ही कृष्णांना ज्या भावाने शरण जाणार तेवढ्याच प्रेमाने, किंबहुना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेमाने कृष्ण तुम्हाला भेटणार. लक्षात ठेवा आपण श्लोक 4.11, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथा अजाम अहम. हा मी पण त्यांना तसाच भेटतो. हा घ्या माताजी. आणि आता देवी देवता बघा काय करतात, की आपल्याला ना फक्त नवस बोलायचे असतात. तू माते तू माझं हे काम कर, मी तुला ते देते. माते देवा तू माझं ते काम कर, मी एवढे उपवास करतो. म्हणजे ही असते व्यवहार, हे गिव्ह अँड टेक म्हणतात. हे देतो आणि नाही समजा पूर्ण केलं तर आपण काय नवस पूर्ण करत नाही. हा व्यवहार असतो. जसं आपण बाजारात जातो मार्केटमध्ये वस्तू खरेदी करायला,
कसं तर इथे काय लिहिलंय माताजी वाचा. 4.12 या जगात मनुष्याना सकाम कर्मामध्ये सिद्धी हवी असते, परिणामी ते देवतांची उपासना करतात. निसंशयपणे या जगात मानवांना लवकरच सकाम कृतीचे फळ मिळते. हरे कृष्ण. आता इथे कसं आहे माहितीये, तुम्ही हे जे देवी देवता आहेत ना 33 कोटी आहेत, तर हे जे विश्व असतं ना आपलं चालवायसाठी त्या त्या पोस्ट आहेत, आणि त्या त्या पोस्ट वर हे देवी देवता नेमणूक केलेली असते. म्हणजे एक कंपनी असते जी चालवण्यासाठी कर्मचारी घेतलेले असतात, तसे सेम, आणि त्यांना त्यांची नेमून दिलेली कामं ही करणं भाग असतं. सेम तसे आहे देवी देवता म्हणजे, तर त्यांना त्यांची त्यांची ना कामं नेमून दिलेली आहेत आणि ते त्यांना करणं भाग असतं, म्हणजे ते त्यांचं कामच आहे. मग तुम्ही त्यांची उपासना करा अगर न करा, ते त्यांचं करणारच आहेत. हा पण हे आपण तत्वतः गीता तुम्हाला तत्वतः गोष्टी समजावून सांगते. हे तत्व तुम्ही नाही समजून घेतलात तर आपण त्यांच्याच भक्तीमध्ये अडकून पडलात ना, तर मग आपण काय करत असतो, ही स्तोत्र म्हणतो किंवा ती सुद्धा म्हणायची आहेत ना तुम्हाला, तर प्रेमाने म्हणा, त्याच्या बदल्यात काय मागू नका. पण आपण बरोबर उलट करत असतो, काय दिलंय, सकाम कर्मांमध्ये सिद्धी हवी असते. म्हणजे आपली भक्ती ही फक्त वस्तूंशी जोडून घेतली आपण, कि मला हे दे मला ते दे, जवळ गेलो समोर गेलो की आपलं लिस्टच सुरू होतं, ह्याच्यासाठी आलोय त्याच्यासाठी आलोय. एक फूल घातलं तरी आपण त्याच्या बदल्यात काहीतरी देतच असतो, घेतच असतो असं. मग हा मग देवी देवतांना कसं असतं, रावण आणि आता शंकरांची इतकी इतकी मोठी तीव्र अशी तामसी हे केली तपश्चर्या, तर तुम्ही त्यांची तपश्चर्या करता म्हणजे त्यांना त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतं. ते नुसती सेवा घेऊ शकत नाहीत, त्याच्या बदल्यात त्यांना तुम्हाला त्या सेवेचा बदला हा द्यावा लागतो. आपण पण देतो ना, आपल्याला कुणी काहीतरी गिफ्ट दिलं तर आपण पण लक्षात ठेवून पुढच्या वेळेस देतोच ना परत, सेम असतं ते तसं. म्हणजे ही देवाणघेवाण असते, तर आपण आहे ना स्वतःला ह्या सगळ्यापासून लांब शुद्ध प्रेमाकडे न्यायला बघायचं. हा तर देवी देवतांची ही उपासनेचा हा असा प्रकार आहे की तुम्ही त्यांची उपासना केल्यावर तुम्हाला जे काय फळ हवंय ते त्यांना द्यावं लागतं. आणि लक्षात ठेवा की रावणाचं पुढे काय झालं हे बघायला शिवजी आले नाहीत, कारण ते त्याला बांधील नव्हते. त्याने जी काय तपश्चर्या केली त्याचं फळही त्याने सांगितलं, मला हे हवंय, आणि जे शक्य होतं ते शिवजीनी देऊन टाकलं असं. पण धर्माचरणापासून जेव्हा चुकला तेव्हा शिवजी बघायला आले नाहीत. पण कृष्णांची भक्ती अशी नसते, कृष्ण हे आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतात, आणि त्यांचे भक्त जे शुद्ध भक्त आहेत ना, तुम्ही कधी ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव महाराज यांची सगळ्यांची चरित्र बघा, त्यांनी कधी वस्तू नाही मागितल्या. तर तुम्ही पण भक्ती करताना लक्षात ठेवा, देवांकडे पण मागाल तर फक्त भक्ती मागा, शुद्ध भक्ती. त्यांना खूप आनंद होतो शिवजींना वगैरे. शिवजी स्वतः वैष्णवानाम यथा शंभो आहेत, म्हणजे सर्वोच्च वैष्णव कोण आहेत तर शिवजी आहेत, त्यामुळे भक्ती मागायची असते. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. ही दामोदर लीला आहे. हा आता कार्तिक महिन्याला ना दामोदर महिना पण म्हणतात, तर त्यात ही झालेली आहे दामोदर अष्टकम. तुमच्या लक्षात राहिलं तर एक दामोदर अष्टकम म्हणून आहे, ते रोज म्हणा हा कार्तिक महिन्यात संध्याकाळी म्हणा, कृष्णाला तुपाचा दिवा लावून. हेच आहे त्याच्यात वर्णन. तर एकदा तो बाळ कृष्ण झोपलेला असतो, मग स्वतः लवकर उठून स्वतःच्या हाताने यशोदा मैया त्याच्यासाठी हे बनवत असते, काय सांगा, घुसळून घुसळून ताक ना लोणी काढूया म्हणते. मग तोपर्यंत कृष्ण उठतो, मग त्या उठून कृष्णाला घेतात आणि जवळ घेऊन बसलेले असतात, दूध वगैरे देत असतात, बाळ असतो तसा ना तो. आणि तोपर्यंत इथं चुलीवरचं दूध उतू जायला लागतं, म्हणून त्या गडबडीने त्याला खाली ठेवतात आणि दूध शेगडी म्हणजे चुलीवरचं उचलून बाजूला घ्यायला जातात. मग होतो काय, कृष्णाला येतो राग आणि रडायला लागतो, बाळ असतो. मग रडायला लागला, माताची पुढची स्लाइड घ्या. मग रडायला लागल्यावर आहे ना हा काय करतो, आई मला रागाने की म्हणजे मला आई का सोडून गेली म्हणून उठतो, आणि ते मैया जे की ने लोणी काढत बसलेलं असतो ना, त्यातलं लोणी सगळं जमिनीवर सांडून बिंडून मात्र करून टाकतो. मैया येते थोड्या वेळाने, बघते ह्याने सगळं मात्र करून ओतून बितून टाकलंय, छडी घेते आणि मागे लागते. हा आणि मग छडी घेतल्यावर आहे ना इथे एक गोष्ट आहे, म्हणजे त्या त्या नंद राजा असतात, त्या नरा म्हणजे त्या राणी असतात, त्या कधी अशा गल्लीत धावत वगैरे नसतात, पण कृष्णासाठी धावताना बघू नये म्हणजे धावत असतात, कृष्ण पुढे त्या मागे, त्यांना नसते सवय. मग कृष्ण मागे वळून बघतो की भक्त
आपल्यासाठी दमतोय धावतोय म्हणून थांबतो आणि बांधून घेतो. मग दामोदर लीलेचं हे वैशिष्ट्य आहे की कृष्णांना कोणीही कधीही बंधनात बांधू शकलेलं नाहीये. त्या एकमेव यशोदा होत्या ज्यांनी कृष्णांना बांधून घेतलंय. हा आणि ते एक भक्तिगीत ऐकलं असेल बघा की प्रेम के बंधन में मोहन बन गए. ते प्रे बंधन होतं ते प्रेमाचं होतं भक्तीचं होतं. दुसरं कुठलं बंधन त्यांना बांधू नाही शकत. हा तर मग काय करते मैया त्यांना उखळ्याला बांधून टाकते ते बघा. आणि आत जाते काम असतात ती करायला. मग होतं काय हे ते उखळ ओढत ओढत दोन दर झाडांच्या मध्ये नेतात आणि असं उखळाच्या म्हणजे त्याला तटवतात आणि स्वतः मधून पुढे येतात आणि त्या उखळाच्या फोर्स मुळे ना ते दोन वृक्ष पडतात. मग ते कुबेरांचे मुलगा असतात मुलं दोन ज्यांना नारदांनी शाप दिलेला असतो त्यामुळे ना ते हे बनलेले असतात. अर्जुन म्हणजे नंद महाराजांच्या दारात शापच असा दिलेला असतो की नंद महाराजांच्या दारात तुम्ही खूप अर्जुन वृक्ष बनून उभे राहाल म्हणून. आणि मग ते माफी मागतात तेव्हा सांगतात की जेव्हा कृष्ण स्वतः अवतार घेतील तेव्हा मग नंद तुमचा उद्धार करतील. मग ते बघा ते नल कुबेर अशी त्यांची नाव असत मणिग्रीव आणि नल कुबेर असं नाव असतं. ते त्यांना प्रणाम करतात आणि मुक्ती मिळाली म्हणजे त्यांना मुक्ती मिळते. मग ते निघून जातात आपल्या दामन. तर अशी ही दामोदर लीला आहे. त्याचं वैशिष्ट्य काय की एकमेव यशोदा अशी आहे जी कृष्णांना बांधू शकली आणि ते पण कशामुळे तर कृष्ण बघतात की भक्त आपल्यासाठी दमतोय धावतोय ती प्रेमाचं बंधन होतं. तुमच्या लक्षात राहिलं ना तर तुम्ही पण नक्की कार्तिक महिन्यात दामोदर अष्टकम म्हणा. हा हाँ घ्या माताजी. ह्या लीला आत्ताच सांगितलं ना लीला श्रवणाचं महत्व. हाँ वाचा माताजी मोठा अध्याय आहे जरा. 4.14 नमाम कर्माणि लिम्पन्ति नमे कर्म फले स्पृहा इति माम यो बिजानति कर्म भीरण सबध्यते। माझ्यावर कोणतेही कर्म परिणाम करीत नाही, मला कर्मफळाची इच्छाही नाही। माझ्याबद्दल हे सत्य जाणतात ते कधी कर्मबंधनात बांधले जात नाही। हरे कृष्ण। म्हणजे कृष्णांची हे सगळं दिव्य आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. ते जन्म कर्मच मे दिव्यम आहे. की ते आपल्याला कर्माची बंधनं लागतात म्हणून आपण शिकलो ना ते कृष्णांना अर्पण करायची. तसं कृष्ण कुठल्याही कशाच्याही कर्मबंधनात अडकत नाहीत. आता का अडकत नाहीत तर ते परमवैरागी आहे. त्यांना कशाचाच मोह नाही कसल्याही फळाची इच्छा नाही आहे त्यांना. त्यामुळे त्यांच्याबद्दल हे जे सत्य जाणतात ना ती पण कधी कर्मबंधनात बांधले जात नाहीत. हा बघा तर त्यामुळे हे ज्ञान मिळवणं आपल्यासाठी किती गरजेचं आहे. तर जे हे सत्य जाणतात त्याप्रमाणे वागतात ना ती पण कधी कर्मबंधनात बांधले जात नाहीत. आणि इकडचे फक्त स्लाइड मधले फोटो आहेत ना ते पहिलं आहे सुदामाची गोष्ट आहे. दुसरं भीष्मांची एक ट्राही केलेली असते महाभारताच्या युद्धात की म्हणजे उद्याच्या दिवसात पांडवांपैकी एकाला तरी मारेन नाहीतर मी स्वतः देह त्याग करेन. त्यावेळेस अजून एक हे करतात भीष्म म्हणजे भीष्म प्रतिज्ञा करत असतात तेव्हा अजून एक करतात की उद्याच केशवा मी तुला शस्त्र हातात घ्यायला लावेन. तेव्हाची तो प्रसंग आहे जेव्हा कृष्ण चाक रथाचं चाक घेऊन अर्जुना भीष्मांच्या अंगावर धावून जातात. छान आहेत त्या गोष्टी आपल्याला वेळ नाही पण तुम्ही नक्की प्रयत्न करा त्या समजून घेण्याचा ऐकण्याचा. आणि भीष्म पण कृष्णांचे अतिशय शुद्ध भक्त होते. 12 महाजन आहेत. महाजन म्हणजे कोण जे कृष्णांच्या मनातलं जाणू शकतात असे ते महाजन. फक्त 12च आहेत. हा तर त्यांच्यामधले एक भीष्म होते आणि ही खाली आहे गोकुळातला आहे बघा त्यांचं ते बलरामांबरोबर बघा किती प्रेमाचं आदान प्रदान. आणि इकडे अर्जुनासाठी सारथी पण बनले ते. अरे बघा तुम्ही सगळ्यांत उच्च म्हणजे सगळ्यांचे सर्व लोक महेश्वरम असून अर्जुनासाठी सारथी बनले ते म्हणजे किती भक्तांवर प्रेम असतं बघा त्यांचं. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हे हा वाचा माताजी. 4.13 चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मा विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्। प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांच्याशी संबंधित कर्मानुसार
मानवी समाजातील चार विभाग माझ्याद्वारे तयार केले गेले। जरी मी या व्यवस्थेचा निर्माता आहे, परंतु तू हे जाणले पाहिजे की मी अव्ययी असल्यामुळे अकर्ता आहे। हरे कृष्ण। हा म्हणजे कृष्णाने ही सृष्टी सिस्टीम लावून दिलेली आपल्याला. कोणती बघा, चातुर्वर्ण मया सृष्टी. हा चातुर्वर्ण, आधी वर्ण सांगते कुठले आहेत बघा, चतुर्वर्ण. हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण, आणि मया सृष्टीच्या म्हणजे काय ह्याला म्हणतात, वर्णाश्रम पद्धत. मग आश्रम कुठला आहेत, मग तुम्ही ह्यातले कशातलेही असा, पण आश्रम कधी सोडायचे नाहीत. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचारी, त्याच्यानंतर 25 ते 50 गृहस्थाश्रम, 50 ते 75 वानप्रस्थाश्रम, म्हणजे घरात राहा तुम्ही, पण भक्तीमध्ये मन अजून अजून म्हणजे विरक्तीकडे यायला हवं, भक्तीमध्ये रमायला हवं. घरात जेवढे सल्ले गरजेचे असतील तेवढेच देणे, असं वानप्रस्थाश्रम. हा आणि त्याच्यानंतर 75 ते 100 सरळ संन्यास आश्रम, म्हणजे घराच्या प्रपंचाच्या ह्याच्यातनं बाहेर पडून पूर्ण कृष्णांकडे जाणं. असं मग ही जी वर्णाश्रम पद्धती म्हणतात, म्हणजे तुम्ही कुठल्याही वर्णाचे असा, तुम्हाला हे आश्रम पाळायला हवेत. हा कारण ब्रह्मचारीच राहून तुम्ही ज्ञानाचं हे करा, म्हणजे ज्ञान मिळवायला हवं. हा तर आलं लक्षात, इथं हा श्लोक आहे ना, नीट लक्षात ठेवा. 4.13 त्यांनी काय सांगितलंय, चातुर्वर्ण मया सृष्टी गुण कर्म विभाग शहा. हा गुण, तुमची जी गुण आहेत ना त्यानुसार कर्म करा तुम्ही, आणि मग त्या विभागात जा, तुम्हाला ज्या जिकडे जायचंय तिकडे. त्यामुळे कधीही आपल्या आपण खूप नावं ठेवतो, म्हणजे अननोन म्हणजे माहित नसतं त्यामुळे की ही खूप चुकीची आमची सिस्टीम आहे वगैरे, तर आपल्यापर्यंत अर्थ किंवा ज्ञान हे तुटक आलं, म्हणजे काळाच्या ओघात इकडे तिकडे होऊन आलं. त्यांनी कसं सांगितलंय, ही चातुर्वर्ण माझी सृष्टी असली ना तरी तुमच्या गुण कर्म विभागशः, म्हणजे तुम्हाला जे कर्म करायला आवडतात, तुमच्यात जे गुण आहेत ते स्वतः ओळखा, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ह्यातलं जे बनायचंय ते तुम्ही बना. हा आणि ते बनताना आश्रम पाळा. ओके आणि ते ह्यांनी त्यांनी ही रचना करून दिलेली आहे, पण आत्ताच आपण बघितलं ते कशाच्यात अडकलेले नसतात. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड, कारण त्यांना कशाचा मोह नाही, ना कसल्या फळाची अपेक्षा आहे. हा तर हे लक्षात ठेवा की कृष्ण ज्याप्रमाणे आपण त्यांना भेटू ना, ज्या भावाने शरण जाऊ त्या भावाने कृष्ण आपल्याला भेटणार. इथे बघा, गोप गोपींना भेटले, केवढं प्रेम त्यांनी दिलं, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचं कृष्णच सगळं होतं. सगळ्या गोप गोप म्हणजे गोकुळातल्या सगळ्यांसाठी हे कृष्णाने पण त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं. त्या बाल लीला ना फक्त गोकुळात आहेत, बाकी कोणालाही बघता आलं नाही, त्यांना बघता आलं. त्याच्यानंतर गाईंचं मी तुम्हाला सांगितलं, बलरामांचं पण सांगितलं, आणि इथं शिशुपाल बघा, 100 अपराध माफ केलेले होते. इतका तुम्ही कधी वाचाल ना भागवतम मध्ये वगैरे, इतका इतका बोललाय खालच्या लहेला जाऊन, तरी पण कृष्णाने आत्याला वचन दिलेलं असतं ना त्याचे 100 अपराध माफ करेन. मग 100 पूर्ण झाल्यावर तो त्यांना शत्रू मानत आला, कंस त्यांना शत्रू मानत आला, ते पण तसेच भेटले. घ्या माताजी पुढचे, त्यामुळे ये यथा माम प्रपद्यन्ते, लक्षात ठेवा तुम्ही ज्या भक्ती भावनेने हे होणार त्या भावनेनेच कृष्ण भेटतात. हा वाचा माताजी. हरे कृष्ण। 4.17 कर्मणो ह्यपि बोध्व्यम् बोध्व्यम् च विकर्मणः अकर्मणस् बोध्व्यम् गहणा कर्मणो गतिः। कर्माचे बारकावे समजणे खूप कठीण आहे, त्यामुळे कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे नेमके काय हे मनुष्याने जाणले पाहिजे। कर्म कर्म म्हणजे आपली कर्तव्ये आणि कृती करणे, ते महान किंवा लहान असू शकतात। विकर्म शिफारस न केलेल्या कृती, एकतर स्वतःच्या फायद्यासाठी किंवा इतरांना त्रास देण्यासाठी। अकर्म भक्तीने काम करा। हरे कृष्ण। हे बघा, कर्म म्हणजे आपली कर्तव्य किंवा कृती करणे. हा म्हणजे ते ठीक आहे, जे तुमची कर्तव्य आहेत ना ती करणं, मग ते लहान असू शकतं किंवा महान असू शकतं. म्हणजे एखादा फुलांच्या माळा बनवत असेल, एखादा मोठा शास्त्रज्ञ असेल, मोठ्या मोठे क्षेपणास्त्र वगैरे टाईप काहीतरी बनवत असेल, पण जे ज्या
त्याचं कर्तव्य आहे तो ते करतो, हे कर्म झालं. कर्म म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी जे काय करायला लागतं ते, पण ते योग्य असायला हवं. हा आता विकर्म काय असतं, जे आता इथे काय लिहिलंय, स्ट्रिक्टली नो पार्किंग, स्ट्रिक्टली नो पार्किंग लिहिलंय आणि दोन गाड्या पार्क केल्या आहेत बघा तिथे, ह्याला म्हणायचं विकर्म. म्हणजे शास्त्राने शिफारस केलेली आहे की तुम्ही हे करू नका, तरी पण तुम्ही करताय ते विकर्म. आणि अकर्म काय असतं, तर अकर्म म्हणजे काय, तर आपण जे काय करतोय, मुख्य म्हणजे कर्तव्य. हा चुकी विकर्म करून तुम्ही कृष्णाला अर्पण नाही करू शकत, तुम्ही जे भक्तीने काम करताय ना, ते कृष्णांना अर्पण करणं हे अकर्म असतं. म्हणजे त्याच्या बंधनात आपण अडकत नाही. तर हे कर्म, विकर्म आणि अकर्म. पण इकडे बघा कृष्ण काय म्हणतायत, की ह्या कर्माचे बारकावे समजणं खूप कठीण आहे. म्हणजे आपण अशक्य आहे की मला आता मी हे केलं, माझं हे चांगलं कर्म झालं, मग हे विकर्म झालं की हे अकर्म झालं की कर्मच झालं, हे असं तुम्ही मोजू नाही शकत. ते खूप कठीण आहे. आणि कुठल्या कुठल्या जन्मांचं कुठं कुठं मिळेल हेही सांगणं खूप कठीण आहे. म्हणजे कृष्ण स्वतः म्हणतायत की कर्मण्य अपि बोधव्य, बोधव्य च कर्मणा. म्हणजे हे खूप कठीण आहे समजणं. त्यामुळे आपण काय करायचं माहित आहे की हे तीन आहे ना, ह्यात जाणलं आता मग आपण आहे ना, आपण आपली कर्तव्य करायची आणि कृष्णांना अर्पण करून भक्तीने जीवन जगायला शिकायचं. हा त्याच्या कर्मांचे बारकावे समजणं खूप इम्पॉसिबलची गोष्ट आहे. कारण आता नृगराजांची आणि बघितली ना आपण गोष्ट, एकच तर चूक ती आणि पुढच्या जन्मात अशी हे करावी लागली वगैरे. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे ते समजणं जरा कठीण आहे. मग आपली खरी ओळख काय आहे बघा. हा वाचा माताजी. हरे कृष्ण 4.23 आपल्या कर्मफळाची आसक्ती सोडून नेहमी समाधानी व स्वतंत्र राहून सर्व प्रकारच्या कामामध्ये व्यस्त असूनही ते कोणतेही सकाम कर्म करत नाही। कृष्ण हे मायेचे नियंत्रक आहेत, आपण मायाद्वारे नियंत्रित आहोत। कृष्णाचे शरीर अध्यात्मिक, कृष्णच आत्मा, कृष्णांचा आत्मा अध्यात्मिक, आपले शरीर सामग्री आणि आपला आत्मा अध्यात्मिक। हरे कृष्ण। याचा अर्थ काय माहितीये, हे बघा, आपल्या कर्मफळांवरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला, तरी वस्तुतः तो कोणतेही सकाम करत कर्म करत नाही. म्हणजे तुम्हाला कर्मफळांवरची आसक्ती सोडायला हवी. म्हणजे ना आपल्याला ना कशी सवय झालेली असते, मी हे केलंय ना मला ते मिळायला सवय, असं. तर कृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत की तुझं लढणं हे कर्तव्य आहे ना, तू ते कर आणि युद्धात तू जिंकशील, हरशील, काय होईल ते सगळं माझ्यावर सोडून दे. म्हणजे आपलं कर्तव्य काय, तुम्ही शिकताय तर अभ्यास करणं, व्यवस्थित अभ्यास करणं, परीक्षा देणं. आणि रिझल्टची मुलं काय करतात, नंतर रिझल्टची काळजी करणे, 100 नवस बोलणे, हे नंतर करून का उपयोग नसतो. आधी जेव्हा वेळ आहे तेव्हा सिलॅबस समजून घेणे, काय आहे सिलेबस, क्वेश्चन पेपर काय आहेत, म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे हे समजून घेणे, हे आपल्याला वेळ असताना करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ते करायचं, परीक्षा द्यायची आणि मग रिझल्ट काय लागेल तो आपण स्वीकारायचा, असं असतं जीवन. मग जी माणसं अशी कर्मफळाची आसक्ती सोडून नेहमी समाधानी आणि स्वतंत्र राहतात ना, त्यांना म्हणजे ती सकाम कर्म म्हणजे कर्मबंधनात अडकत नाहीत. कारण त्यांना त्याची आसक्तीच नसते, त्यांनी सगळं कृष्णांना अर्पण केलेलं असतं. आणि पुढे ना आपण डिटेल शिकणार आहोत हे मायेने कसे नियंत्रित आहोत आपण. आणि कृष्ण मायेने नियंत्रित नाही, ते मायेचे नियंत्रक आहेत, मायाच त्यांच्या अंडर काम करते. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपण हे असं बनायला शिकायला हवं समाधानी. हा वाचा माताजी, श्लोक हरे राहू दे माताजी, फक्त ट्रान्सलेशन वाचा. हे परंतप, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे। हे पार्था, शेवटी सर्व कर्म यज्ञ दिव्य ज्ञानात संपतात। 4.34 आपण गुरुकडे जा आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा। त्यांच्याशी नम्र व्हा, जिज्ञासा ठेवा आणि त्यांची सेवा करा। स्वतः स्वरूप सिद्धी व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊ शकतात, कारण त्यांनी सत्य पाहिले आहे। हरे कृष्ण। हा, खूप छान श्लोक आहे. तुम्ही 4.34 लक्षात ठेवा. हा बाळानो हा श्लोक. हा आधी इकडेच सांगते की द्रव्य, आता आपण म्हणजे कलियुगाचा धर्म काय, हरिनाम जप. हा तर इथे काय सांगितलंय बघा,
की तरी पण तुम्हाला वाटलं आपण पूजा करावी वगैरे वाटतच, आपण करतो, करायला पण काय मग हे नाही, कराव्या तर आहे ना, तर तुम्ही जे काय करताना त्यात त्यांनी बघा काय सांगितलं, ते सगळंच यज्ञ म्हणूनच धरलं जातं. हा तुम्ही जेव्हा कृष्णांना अर्पण करता तर आहे ना, हे परम तमे द्रव्य यज्ञ म्हणजे खूप पैसा साधन संपत्ती वापरून जो यज्ञ करता त्याच्यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी जी धडपड कराल ना ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सर्वात शेवटी काय म्हणतात की कर्मयज्ञ दिव्य ज्ञानात संपतो. म्हणजे सगळेच कर्मयज्ञ असतात ना हे ज्ञानातच संपतात. कधी संपणार ते जर का तुम्हाला आता ही कृष्णाची पोजिशन काय आहे हे लक्षात आलं ना, तर तिथेच तुमचे सगळे यज्ञ जाऊन पोचतात आणि तिथेच ते संपतात. हा किंवा तिथपर्यंत आपल्याला ज्ञान मिळवत तिथ म्हणजे त्या स्टेज पर्यंत पोचायचंय की कृष्णांची भक्ती मिळवणं. आणि इकडे त्यासाठी आता हे सहजासहजी होत नाही बाळांनो. हा त्यासाठी आता आम्हाला नामानिष्ट प्रभूजी भेटले की काय आहे गीता, मला वाटायचं खूप आपण शिकावी. लहानपणापासून मी गीताई माहित असणार ना तुम्हाला, 15वा श्लोक शाळेत म्हणायचो वगैरे, पण काय कळायचं नाही. तर मग जेव्हा नामानिष्ट प्रभूजींचा हा ऑनलाईन कोर्स केला वगैरे तेव्हा कळलं की काय असतं, त्यामुळे गुरुंकडे जावं लागणार, गुरुनी शिकवणं हे खूप वेगळं असतं. हा त्यामुळे कृष्णाने इथं काय सांगितलंय, तुम्ही गुरुंकडे जा. आणि जाऊन म्हणजे काय करायचंय, तर सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ती थोड्या शंका येणार तुम्हाला आधी, मुख्य म्हणजे नम्रतेने हा तर पडलेले प्रश्न त्यांना विचारा, त्याचे म्हणजे उत्तरं जाणून घ्या. हा आणि त्यांच्याशी बघा, नम्र व्हा, जिज्ञासा ठेवा, त्यांची सेवा करा. आणि गुरुच, आता तुम्ही म्हणाल बघा हे आम्ही पुस्तक वाचून, तर गीता नुसती वाचून तुम्हाला हे कळणार नाही. हा तुम्हाला गुरु हवे, जसे आपले म्हणजे सगळे ना आपली भक्त परंपरा महाराष्ट्राची, सॉरी संत परंपरा खूप मोठी आहे. तुम्ही त्यांची चरित्र बघा, गुरु केलेत. हा तर त्यांनी म्हणजे स्वतःच स्वरूप सिद्ध व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊ शकतात. का तर त्यांनी सत्य पाहिलंय, ज्यांनी कृष्णांना जाणलंय म्हणजे सत्य, कृष्ण म्हणजे सत्य तेच. तर आज्यांनी त्यांना जाणलंय ते कुणाला काहीतरी सांगू शकतील ना, त्यांनाच काय माहित नाही ते समोरच्यांना काय सांगणार. त्यामुळे गुरु स्वरूप सिद्ध असतात, त्यांनी सत्य जाणलेलं असतं आणि ते तुम्हाला समजावून देऊ शकतात. म्हणून गुरूंकडे जा, लक्षात ठेवा, जा प्रश्न विचारा, समजून घ्या. हा माताजी पुढची स्लाइड घ्या, इथे प्रभुपाद स्वामी दाखवलेत. हा ओके हे वाचा माताजी. अरे कृष्ण, कठोर व्रत धारण करूनही काही लोक आपली संपत्ती सोडून, काही जण कठोर तपस्याद्वारे, काही अष्टयोग पद्धतीचा अभ्यास करून किंवा वेदांचा अभ्यास करून अतींद्रिय ज्ञानाने ज्ञान प्राप्त करतात. हे कुरुश्रेष्ठा, जेव्हा एखादा मनुष्य यज्ञाशिवाय या जगात किंवा या जीवनात आनंदाने जगू शकत नाही, तर मग पुढच्या आयुष्यात तो कसा जगू शकेल? हरे कृष्ण. हे बघा, हा इथं माणसं कुठला प्रयोग करतात, पहिली ही आपण एक गोष्ट आहे ती आपण बघणार आहोत ध्रुव महाराजांची. हा ध्रुव महाराजांनी व्रत केलं, काही लोक अष्टांग योग, ते शेजारी आहेत ना ते अष्टांग योग पद्धत आहे बघा की समाधी. आणि ही एक्झॅक्ट फोटो आहे हा, की तुम्हाला अष्टांग योग पद्धतीची शेवटची स्टेज म्हणजे ती त्यांची बसलेत बघा कसे आणि काय असं ते आत्म्याचं म्हणजे ते शरीराची सगळी चक्र एकत्र येऊन वरच्यांशी कॉन्टॅक्ट होणं वगैरे असं म्हणजे योग्य पद्धत आहे ती. काही जण हा अवलंब करतात, काही खाली हे म्हणजे यज्ञ करायला मी सांगितलं ना खूप खर्च करावे लागतात यज्ञाला, सामग्री माणसं खूप लागतं सगळं ते करतात. आणि काही जण गुरूंकडे जातात, म्हणजे जो तो आपल्या आपल्या मार्गाने ना प्रयत्न करतो ज्ञान प्राप्त करायचा, कृष्णांपर्यंत जायचा वगैरे. तर इथे कृष्ण काय सांगतायत की आपल्याला पण जावं लागणार. तो शेवटचा जे स्लाइड आहे ना त्यात कृष्ण गेलेत बघा उज्जैनला, त्यांच्या सांदीपनी गुरूंकडे गेलेले. हा सांदीपनी आश्रमात, त्यांच्या आश्रमात राहून कृष्ण स्वतः त्यांच्याकडे गेलेले, राम स्वतः गेले होते. हा तर आपल्याला पण ते काय म्हणतात की ते सगळे कुठून ना कुठून तुम्हाला गुरूंकडे जायची प्रयत्न हा करावा लागतो. तर हे कुरुश्रेष्ठा जेव्हा यज्ञ म्हणजे आता तुम्ही इथं समजू नका की तुम्हाला होम हवनच करायला हवं,
तर आपल्या जीवनात यज्ञ हवा, म्हणजे तुम्ही जे काय कर्तव्याच्या मार्गावर चालत तुम्ही ते कृष्णांना अर्पण करायला हवं. प्रत्येकाचा जन्म हे काहीतरी कार्य करायसाठी, छो कार्य म्हणजे असं खूप मोठं नाही, माझ्या रुटीन पण काहीतरी करायसाठी झालेलं असतं. जे तुमचं कर्तव्य असतं ना ते तुम्ही कृष्णांना समर्पित करून हे जीवन जगायला हवं. कारण का तर यज्ञाशिवाय आपण ह्या जीवनात आनंदाने जगू शकत नाही, तर पुढचं कसं होणार. हे मनुष्य जीवन आहे तोपर्यंत कलियुगाचा यज्ञ काय आहे, हरिनाम जप, तो आपल्याला करायला हवा वेळ काढून. हा, आणि कृष्णाशी नातं जोडायला हवं, घ्या मत. आणि ते सगळ्यांनाच गरजेचं आहे. वाच माताजी. हरे कृष्णा 4.36। जरी आपण सर्व पापांमध्ये सर्वात पापी समजले जात असले तरी आपण अनंतकालीन दिव्य ज्ञान रूपी बोटी स्थित राहून दुःखाचा महासागर पार करण्यास सक्षम असाल। 4.37। ज्याप्रमाणे ज्वलंत अग्नीने इंधन जळते त्याप्रमाणे हे अर्जुना ज्ञानाची आग भौतिक कर्माची सर्व फळे जाळते। हरे कृष्णा। ही मृगारीची गोष्ट आहे. असा हा शिकारी असतो बघा अज्ञानातला पहिल्या ह्याच्यात. हा, आणि त्यांना नारद भेटतात आणि नारदानी केलेला हे ऐकतो तो उपदेश. हा, आणि नंतर एक शुद्ध भक्त बनतो. आणि तसा, आणि पुढच्या वेळेस जेव्हा त्याला एकदा नारद येताना दिसतात तर तो पायात वाकून काय करतोय माहितीये, तिथे खाली म्हणजे वाटेत त्यांच्या काय, म्हणजे ती वाट साफ करतोय, काटे वगैरे लागू नये पुन्हा त्यांच्या पायाला काय टोचू नये म्हणून दगड वगैरे बाजूला करतोय. इतका फरक पडतो. एक गुरु कुठून काय बनवतो बघा आपल्याला. हा, म्हणजे तुम्ही कितीही पापी वगैरे असं, पापी म्हणजे असं काय नाही की उठून काय तुम्ही क्राईम करताय असं नाही, पण तुम्ही कितीही अज्ञानात वगैरे असला ना तरी सुद्धा ज्ञानाचे जेव्हा ज्ञानरूपी कृष्ण अर्जुनाला पण सांगतायत की तुझी ही दुःख हे मोह ज्ञानाने दूर कर. मग ज्ञान कोण देणार, गुरु. जेव्हा गुरु भेटतात आणि तुम्ही ज्ञानात स्थित होता तेव्हा आहे ना ह्या सगळ्यातनं बाहेर पडता, हा दुःखाचा महासागर पार करू शकता तुम्ही. आणि जे ज्याप्रमाणे तुम्ही हे बघा, हा एक असं काहीतरी आगीचा एक ठिणगी जरी पडली तर लाकडं म्हणजे इंधन तुमचं जे काय आहे गोवऱ्या आहेत लाकड आहे ते सगळं जळतं ना, त्याप्रमाणे ज्ञानामुळे तुमची भौतिकाची आग म्हणजे फळं असतात ती सगळी जळून टाकतात, म्हणजे कर्मबंधनात तुम्ही अडकत नाही. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्ण 4.39। जो भक्त दिव्य ज्ञानामध्ये समर्पित आहे आणि ज्याने इंद्रियांना वश केले आहे ते हे ज्ञान घेण्यास पात्र आहेत आणि ते प्राप्त झाल्यावर त्याला त्वरित आध्यात्मिक शांती प्राप्त होते। 4.41। ज्या व्यक्तीने आपल्या कर्मफळाचा परित्याग करत भक्ती करतो आणि ज्यांचे संशय दिव्य ज्ञानद्वारा नष्ट झाले आहेत तोच खरा आत्मपरायण आहे। हे धनंजय, तो कर्माच्या बंधनात बांधला जात नाही। कृष्ण भावनामृत पूर्णपणे सामावून घेतलेल्या व्यक्तीने आपल्या आध्यात्मिक कर्माच्या योगदानामुळे भगवत धाम प्राप्त केले पाहिजे, कारण हवन आध्यात्मिक आहे आणि हवी पण आध्यात्मिक आहे। हरे कृष्ण। हाय बघा, की नाही तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा आपण ज्ञानामध्ये स्थित होतो की नाही आणि तेव्हा इंद्रियांना वश करतो तेव्हाच आपण ज्ञान घेण्यास पात्र आहोत. म्हणजे तुम्ही कधी ज्ञान घ्याल, जेव्हा तुमच्या इंद्रियांवर हळूहळू तुमचा कंट्रोल येईल तेव्हा, आणि जेव्हा अशा स्टेजला येऊन ज्ञानात स्थित व्हाल तेव्हा एक वेगळी. आता इवन तुम्हाला सांगते, हे 18 दिवसाचा गीतेचा अध्याय म्हणजे अभ्यास आपण वरून वरून करतोय तरी सुद्धा एक अद्भुत शांती प्राप्त होते. ती ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही करून अनुभवायच्या गोष्टी आहेत या. त्यासाठी गुरूंकडे जाऊन हरिनामाचा जप करायला हवा. ते जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला स्वतः मधला, तुमच्या अभ्यासातला, तुमच्या आजूबाजूच्यांशी तुम्ही कसे वागता ह्यातला फरक आपोआप तुमचा तुम्हाला कळणार. हा, आपल्या इंद्रियांवर तुमचा कसा कंट्रोल हवा, आणि हा तो हवाच आपला.
आणि इकडे काय सांगितलंय की त्यामुळे आपल्या कर्मफळांचा एक तर मुख्य म्हणजे कर्मामध्ये सगळ्यामध्ये मन अडकून कसं तुम्ही कृष्ण आपल्या मनात जागा तर पाहिजे कृष्णांसाठी, तर आपण कृष्णांकडे जाऊ शकू ना. त्यामुळे जो कर्मफळांचा त्याग करीत, कर्मफळांचा म्हटलाय हा, कर्माचा त्याग म्हटलेला नाही, आणि फळांचा त्याग म्हणजे तरी काय, ती काय जाऊन कृष्णांना मिळत नाहीत तिथे, फक्त त्यातली आसक्ती नकोय आपल्याला. हा जो भक्ती करतो म्हणजे शुद्ध भक्ती, कृष्णांची भक्ती, विठ्ठलाची भक्ती विठ्ठलासाठी. हा ते म्हटलंय ना, नित्य वाचे तुझे नाम घेऊ पांडुरंगी सदा लीन राहू, तसं कृष्णांसाठी कृष्णांची, विठ्ठलासाठी वारीला जायचं असतं. हे दे ते दे करत वारकरी बघा कधी वारीला जात नाहीत, ते फक्त विठ्ठलासाठी जातात. मग जेव्हा तुम्ही तसे असता ना, आणि तुमचे सगळे संशय ज्ञानाद्वारे नष्ट झालेत, तोच खरा आत्मपरायण आहे, आणि तो कर्माच्या बंधनात बांधला जात नाही. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हे प्रभुपाद स्वामी होते, आम्ही असू दे मगाशी. आणि म्हणून आता बघा, हा कृष्णाने कुठेही मुद्दा सोडलेला नाही. तुम्हाला वाटेल एवढं एवढं काय काय सांगितलं, बापरे खूपच काय काय आज शिकलो, ते काय सांगतायत बघा. म्हणून ज्ञानाच्या शस्त्राने, अज्ञानाने जो तुझ्या अंतःकरणात उद्भवलेला हा ज्या शंका अंधार आहेत त्या दूर कर, आणि हे भारता तू योगासह उठ उभा राहा आणि युद्ध कर. हा म्हणजे युद्धाचा मुद्दा नाही, ते कर्तव्य, गीता तुम्हाला कर्तव्याच्या मार्गावर चालायला शिकवते. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा की जे काय हे आहेत ना प्रॉब्लेम वगैरे, ते ज्ञानाने दूर करायचे असतात. हा तर चालेल माताजी, पुढे झालं आता आपला अध्याय बघा. तुम्ही पण लक्षात ठेवा, ज्ञानाच्या शस्त्राने अज्ञानाचा अंधार दूर करा, कृष्णांना शरण जा. हा माताजी झाला काय बघा, झाला आपला आजचा अध्याय इथे. पुढची स्लाइड बघा आहे का, तर तुम्ही जप करत चला हा बाळानो, कारण ते कलियुगाचा धर्म आहे जप करणं. हा हे आहे ना, हे दाखवलेलं आहे म्हणजे सत्ययुग असतं, सॉरी इकडनं कलियुग हे 4,32,000 वर्षांचं असतं. हा त्याला दोन ने गुणलात की तेवढ्या वर्षाचं द्वापार युग, 4,32,000 × 3 तेवढ्या वर्षाचं त्रेतायुग, आणि 4,32,000 × 4 त्याच्या चौपट सत्ययुग, एवढ्या वर्षांची असतात बघा ती. हा आणि ह्या ते चार जणांचं मिळून एक चतुर्युग बनतं. हा मग अशी म्हणजे 71 ही म्हणजे चतुर्युग मिळून एक मन्वंतर बनतं. त्या मन्वंतरांचा किती बघा, म्हणजे त्या मन्वंतरांचा किती मिळून एक कल्प होतो पुढे. मला पण आता एवढं सांगायला वेळ आहे तुम्हाला. हा 14 मन्वंतर म्हणजे ब्रह्मांची एक दिवस असतो. हा आणि 14 मन्वंतर त्याच्या पुढची म्हणजे ब्रह्मांची रात्र, केवढा आहे मोठा दिवस ब्रह्मांचा बघा. आणि असा ब्रह्मांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे, साधारण 5,500 वगैरे वर्ष झाली आहेत आतापर्यंत. तेवढी हा घ्या माताजी, त्याच्यावरून उलट सुरू करा. ब्रह्मांचा दिवस किती आहे बघा. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा म्हणजे हे ब्रह्मांचं जीवन पण दिलेलं आहे बघा. पहा 5,117 वर्षांचं साधारण हे संपलेलं आहे कालावधी. ब्रह्मांची 50 वर्ष झालेली आहेत. हा चालेल, हा घ्या माताजी पुढचं स्लाइड. हाँ गीता पृथ्वीवर कधी आली आहे, 20 लाख वर्षापूर्वी आली आहे बघा. हाँ त्रेतायुगाच्या प्रारंभी विवस्वानांना हे ज्ञान मिळालेलं. त्यामुळे त्रेतायुग द्वापार युग असं सगळं केलं तर साधारण 20 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर गीता आलेली आहे. म्हणजे आपल्याला कधीपासूनच हे सगळं व्यवस्थित माहित आहे बघा. हा घ्या बताजी पुढची स्लाइड.
तर हे बघा, हे प्रभुपाद स्वामी तुम्ही पण जॉब करा, आनंदी राहा. हा हा घ्या बताजी पुढची स्लाइड. हा ते फक्त कृष्ण कसे आहेत, ते भगवान आहेत, एक व्यक्ती आहेत. पण असं नाही आहे की मी त्या निराकार आहेत, त्यांना शरीर आहे, बघा ना ते किती देखणे, असं त्यांचं स्वरूप आहे. हा ते श्याम सुंदर आहेत, वर्ण कसा आहे, श्याम सुंदर, डोक्यावर मोरपंख आहे आणि हातात बासरी. हा घ्या बताजी पुढची स्लाइड. आहे बघा, हा ब्रह्मांचा एक सेकंद किती असतो माहितीये का, आपल्या इथली 1 लाख वर्ष 1 मिनिट. म्हणजे आता तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही बघा माताजींना वेळ होतोय, त्यामुळे ब्रह्मांचा 1 दिवस म्हणजे आपला 8 अब्ज 64 कोटी वर्ष होतात. आणि आपण किती अहंकारात अडकून पडलेलो असतो, माझं माझं मी, आपल्याकडे किती शॉर्ट टाइम असतो बघा. आपला त्यांचा 1 दिवस म्हणजे 8 अब्ज 64 कोटी वर्ष होतात पृथ्वीवरची, आणि त्यांचे रात्र पण तेवढीच असते. हा आणि असं 100 वर्षाचं आयुष्य असतं एक ब्रह्मांचं, आणि मग त्याच्यानंतर दुसरे ब्रह्मा येतात असं असतं. हा घ्या बाताजी पुढची स्लाइड. हा ही आता माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप कर केलं तरी मग चालेल, तुम्हाला हे फक्त हे स्क्रीन असू दे, मग नाही ठीक आहे माताजी. असू दे का. हा मग ए तुम्हाला माहित असावं म्हणून मी सांगते. हा उलट जाते इकडनं, आपली गुरु शिष्य परंपरा फक्त कानावरून जाऊ दे म्हणून सांगते की प्रभुपाद स्वामी त्यांचे हे भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणजे गुरु, हा त्यांचे गौर किशोरदास बाबाजी महाराज, मग नंतर त्यांचे भक्ती विनोद ठाकूर, मग त्यांचे जगन्नाथदास बाबाजी महाराज, मग विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ, रूप म्हणजे रूप सनातन आमचे षड गोस्वामी आहेत ते. त्याच्यानंतर त्यांचे कोण गुरु, आपले चैतन्य महाप्रभू, हा जे बंगाल प्रांतात कृष्णानीच अवतार घेतला होता, तो हरिनाम प्रसाराचा प्रचार करायला, हा हरिनाम घ्यायला हवं त्याचा. मग त्या चैतन्य महाप्रभूंचे गुरु कोण होते, ईश्वरपुरी, त्यांचे माधवेंद्रपुरी, त्यांचे लक्ष्मीपती, मग व्यास तीर्थ, ब्राह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधी, दयानिधी, ज्ञानसिंधू, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नरिहर, नरहरी, पद्मनाभ, माधव, व्यास, व्यासांचे कोण, नारद. हा व्यासदेवांचे गुरु नारद आहेत, लक्षात ठेवा. नारदांचे ब्रह्मा आणि ब्रह्मांचे कृष्ण, अशी ही आपली गुरु शिष्य परंपरा थेट कृष्णांपर्यंत जाऊन पोचते. हा चालेल बघा बाताजी पुढे. चल चालेल, तुम्ही जॉब करा आणि आनंदी राहा. हा हा स्टॉप करा माताजी रेकॉर्डिंग.